आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. अंकगणिताचा बेरीज हा टॉपिक आज आपण बघणार आहे. बेरीजावरचे सगळे विविध प्रश्न आपल्याला बघायचे, वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आपल्याला बघायचे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला सगळ्यांना बेरीज येते मला माहिती, प्रत्येकाला बेरीज येते, पण बेरीज तुम्हाला किती वेगाने करता येते हा प्रश्न या ठिकाणी माझा तुमच्यासाठी आहे. बेरीज वेगाने जमली पाहिजे, बेरीज फास्ट करता आली पाहिजे, तर त्याला अर्थ आहे. आणि आपण बघणार आहोत आज विविध ज्या सरळ सेवा एकदम आहेत, पोलीस भरती असेल, तलाठी भरती, वनरक्षक भरती, झडपी आरोग्य भरती आणि एमपीएससीच्या पुढची एक्झाम, याचा बेस तुम्हाला आजच्या या बेरीज या टॉपिकमध्ये भेटणार आहे. चला सगळ्यांनी एकदा लाईक करा, शेअर करा, आवाज येतोय का मला सांगा. सकाळी सकाळी आपण जॉईन झालोय एकदम, सगळ्यांना शुभ प्रभात. सगळेजण एकदम फ्रेश मूडमध्ये असणार आहे. वही पेन घेऊन बसा, सगळ्यात पहिली विनंती माझी सगळ्यांना. वही पेन तुमच्याकडे नसेल ना आणि तुम्ही गणिताचं लेक्चर करतायत ना, तुम्ही टाइमपास करतायत बस, मला याचा राग येऊ द्या, काही होऊ द्या, तुम्हाला वही पेन तुमच्याकडे असला पाहिजे. मला तुम्हाला मी वेळ देणार आहे गणित सोडवण्यासाठी. ओके, त्या वेळेमध्ये तुम्हाला माझे आधी उत्तर पाहिजे. चला येतोय आवाज. परवेश भाऊ, हनुमान भाऊ, महेश भाऊ, राहुल भाऊ, आदित्यजी, सुरेशजी, यस यस, चला पटापट जॉईन व्हा, पटपट पटपट. गौतम भाऊ, सोनाली ताई, संगीता ताई, चलो सगळेजण रेडी आहेत. झटपट ट्रिक्सने आपल्याला सराव करायचा, काय झटपट असणार आहे, काही ठिकाणी ट्रिक्स असणार आहे, काही ठिकाणी बेसिक असणार आहे, सगळ्या मागे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, आपण पुस्तक युज करतोय स्मार्ट स्टडी पब्लिकेशन. कोणतं? स्मार्ट स्टडी पब्लिकेशन भाग एक, 812 भाग एक आणि 812 भाग दोन. ओके, पोलीस भरतीसाठी स्पेशल असलेलं हे पुस्तक, तलाठी भरतीचं सुद्धा पुस्तक या ठिकाणी स्मार्ट स्टडीचं येतंय आणि त्यातले विविध प्रश्न आपण बघत राहणार आहोत. चलो, तेजश्रीजी नोट्स पाहिजे आहे, एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनवर जा, तिथे तुम्हाला नोट्स भेटून जातील. आणि फ्री मधल्या नोट्स तुम्हाला आपण इथे दिल्या आहे, एमपीएससी स्टडी पॉईंट यामध्ये ई बुक्स मध्ये जा, तिथे सगळ्या नोट्स फ्री दिल्या आहे. आता सध्या तरी फ्री आहे, त्या ठिकाणी या ऍपवर फ्री आहेत नोट्स. ओके, ज्यांना ज्यांना पोलीस भरतीच्या तलाठी भरतीच्या नोट्स पाहिजे, तुम्ही या ऍपला डाऊनलोड करून ठेवा हे ऍप्लिकेशन. याच्यावर तुम्हाला कधीही जाऊन तिथे त्या नोट्स वाचता येतील. मराठी, जीके, गणित, बुद्धिमत्ता सगळ्या नोट्स तुम्हाला फ्री दिल्या. ई बुक्स नावाचा कॉलम आहे त्याच्यामध्ये, आता नवीनच आपण तिथे सेक्शन बनवला ई बुक्स, त्याच्यामध्ये फ्री वाचता येईल. लिहून घ्या नाव या ठिकाणी ऍप्लिकेशनचं, एमपीएससी स्टडी पॉईंट. ओके, चला पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया. पुस्तक कसं घ्यायचं, कोणत्याही पुस्तक दुकानात जा, त्यांना सांगा स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक म्हणून. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, 420 अधिक 220 अधिक 920 बरोबर किती? चला कॅल्क्युलेशन पाहिजे, फक्त फक्त कॅल्क्युलेशन फास्ट. एक नंबर वाला कार्यकर्ता कोण आहे मला सांगा फटाफट. एक नंबर कोणाचं उत्तर येत आहे, येत आहे? यस, सोनालीजी यांचं उत्तर पहिलं, एक नंबर उत्तर सोनालीजी यांनी दिलेलं आहे. चला बघूया कोण किती फास्ट देते. काय करायचं, काय तुम्हाला सरळ आहे, 420 एका खाली एक मानून घ्या. जे नवीन एकदम नवे कार्यकर्ते त्यांच्यासाठी बोलतोय मी, दुसरं सगळ्यांना माहितच आहे. ओके, झिरोचा झिरो तुमचा जसाच्या तसा येणार, 4 3 6 तुमचा होऊन जाणार, 4 2 7 आणि 9 7 2 14 15 तुमचा या ठिकाणी होतो आहे. 4 2 6 आणि 9 9 15 तुमचा होतोय, 15 60 तुमचं उत्तर येते. सोपा, तसं बेरीज येणार. थोड्या वरती जसं हेडलाईन बघितलं तसं एकदम सोपं वाटलं पाहिजे की नाही. ओके, जमलं सगळ्यांना, म्हणजे सुरुवात एकदम चांगली झाली, ओके मध्ये झाली, कोणाचं चुकलं नाहीये. पहिला प्रश्न, आता दुसरा प्रश्न बघूया. आता दुसरा ज्याचा बरोबर आला तो खरा कार्यकर्ता. आता बघूया कसं आहे, मी एकदम तुम्हाला हवेतही ठेवत नाही आणि एकदम असं तुम्हाला असंही नाही म्हणत की बाबा आता अभ्यास सोडायची वेळ आली पाहिजे, तसं नाही. ए अधिक 3 कंसाचा घन म्हटलेला आहे आणि खाली ऑप्शन मग ए चा घन 27 अधिक 3, ए चा वर्ग 27, ए चा घन 27, 9 ए चा वर्ग 9 ए, ए चा घन 27, 9 ए चा वर्ग 27, ए चा घन 27, 9 ए 27, कशा पद्धतीने सोडवणार बघा. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला या कंसाची फोड करून घ्यायची आहे. ए अधिक 3 कंसाचा घन येणार म्हणून इथे काय येणार आधी, ए चा घन येणार सगळ्यात आधी. काय येणार, किती जणांना जमतं याचं उत्तर बघूया आपण. नंतर बी चा घन येऊन जाणार, बी चा घन येणार म्हणजे कंस सोडवायचा आपलं, ए चा घन येणार, बी चा घन येणार, त्याच्यानंतर इथे आहे ना बी चा वर्ग आणि ए चा वर्ग येणार. याचं फोड करतोय आम्ही, बी चा वर्ग आणि ए चा वर्ग येणार आणि त्याच्यानंतर ए अधिक बी, ए आणि बी चा घन होणार. आणि टाका आता बी बरोबर काय येऊन जाते आमचं, 3 येऊन जाते ना. म्हणजे तुम्ही याची फोड जर करायची झाली तर ए चा घन असं म्हणणार, बी चा या ठिकाणी घन म्हटलंय, बी चा घन किती येतो माहिती आहे का, 27, म्हणजे 3 चा घन किती येतो, 27 येतो.
तीनचा घन 27 येतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. पुढे इथे एचा बीचा वर्ग आणि एचा वर्ग म्हटलेलं आहे. मित्रांनो इथे बीचा वर्ग काय होतो, बी काय तीन, तीनचा वर्ग नऊ, म्हणजे या ठिकाणी नऊचा वर्ग आणि मग पुढे बीचा वर्ग अशा पद्धतीने हे येईल, सॉरी एचा वर्ग येईल. कारण नऊचा वर्ग आपण ए बीचा वर्ग नऊ घेऊन घेतला, इथे एचा वर्ग असा आपण लिहिणार आणि पुढे ए बीचा घन असं आपल्याला म्हटले. बीचा घन काय हो 27 आणि त्याच्या पुढे काय येणार ए येणार, लक्षात घ्या. एचा घन ए बीचा घन 27, कारण बी म्हणजे तीन आपल्याला माहित आहे. इथे एचा वर्ग आपल्याला माहित नाही, मात्र हे बीचा वर्ग आपल्याला माहित आहे, त्याला आपण नऊ म्हणतो आहे. नऊ येईल इथे, नऊ डायरेक्ट नऊ एचा वर्ग आणि इथे बीचा घन काय 27, त्याच्या पुढे हे लिहून टाकला. एक ऑप्शन मध्ये एचा घन 27, नऊ एचा वर्ग आणि 27 ई, तीन नंबरचं माझं उत्तर आलं पाहिजे. तीन नंबरचं उत्तर आलं पाहिजे. किती जणांचं येत आहे? सी येत आहे, येत आहे, यस यस. चला चला आता गुड मॉर्निंग सगळ्यांना झालंय करून. आता मला उत्तर द्यायचे पटापट, हे जमलं पुढे जातोय मी, पुढे जातोय. थोडंसं याला वेळ लागेल पण नक्कीच जमेल. पुढे पुढचा प्रश्न आता हा बघा, हा एक जबरदस्त प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि याची फोड तुम्हाला माहित असली पाहिजे. फक्त ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे काय सांगा मला. एचा वर्ग अधिक बीचा वर्ग, एचा वर्ग वजा बीचा वर्ग, ए वर्ग दोन ए बी, बीचा वर्ग ए वर्ग दोन ए बी, बी वजा वजा बीचा वर्ग म्हटलेलं आहे. मित्रांनो प्रत्येकाला आलं पाहिजे, प्रत्येकाला या ठिकाणी हे उत्तर आलं पाहिजे. किती जणांचं येतंय बरोबर? म्हणजे हे या कंसाची फोड आपल्याला माहितच पाहिजे, हे सूत्र आपल्याला माहितच पाहिजे. जमतय 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 सरळ, याला ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग अशा पद्धतीनेच लिहायचं. कधी ए अधिक बीचा वर्ग असेल तर सी नंबरचं उत्तर आलं पाहिजे. काय सी नंबरचं उत्तर आलं पाहिजे? येतय येतय. चला पुढे चलो, आता ही बेरीज फास्ट करायची. या दोन बेरजा तुमच्या समोर आहे, पटपट पटपट फास्ट आलं पाहिजे. फास्ट ज्याचं येतं तो राजा, ज्याचं फास्ट येतं तो राजा. यस आशिषजी अगदी बरोबर उत्तर देत आहेत, आशिषजी बरोबर उत्तर देत आहेत. काय तुम्हाला करायचं काय हो? सरळ फक्त मांडणी व्यवस्थित लक्षात घ्या. तुमच्या समोर असे प्रश्न येणार आहे, तुम्हाला पोलीस भरती सारख्या ठिकाणी तुम्हाला असे प्रश्न जास्त येणार आहे किंवा वनरक्षकला तुम्हाला असे प्रश्न येणार आहे. तुम्हाला इकडून लिहायला सुरुवात करा. कोणीकडून? या साईडने लिहायला सुरुवात तुम्हाला करायची आहे आणि मग त्याची बेरीज. नऊ चोक 36, हच्याला तीन, नऊ त्रिक 27 आणि तीन, 30 हच्याला तीन या ठिकाणी येतो आहे. नऊ दोन्ही 18 आणि तीन 21, हच्याला दोन येतोय, नऊ दोन 11. फास्ट फास्ट बेरीज फास्ट आली पाहिजे. वजाबाकी आपण याच्या पुढे मग वजाबाकी गुणाकार भागाकार प्रत्येक याच्यावर घेणारे लेक्चर घ्यायचे की नाही सांगा. ड्रीम याचीवरती तुम्ही इथे सोडवा, रिकाम चोट धंदे करू नका. ओके सकाळचे 6-8 वाजलेले आहेत. झोपेतून उठले असाल तर पटापट घरीच सोडवा. काही नाही ना, जे शिकवण चालू आहे ते सोडून तिसरंच भंकच गिरी चालते. आपण करतोय काय? आपल्याला द्यायचं काय उत्तर? पुढचे घ्यायचे सगळे, बेरीज झालं, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सगळे सगळे टॉपिक आपल्याला घ्यायचे. ओके चला, या ठिकाणी तुमच्या समोर ऑप्शन आहेत आणि उत्तर तुमचं आलंय. चलो आता येले सोपंय आणि या पद्धतीचे टाईप तुम्हाला येणार. हे थोडं फसवतं, थोडं याच्यापेक्षा काय किंचित 5% हाय लेवल आहे. अवघड अजिबात नाही प्रश्न, तुम्हाला सांगून देतो मी. आज तुम्ही सोडवलं याच्यानंतर तुमचं चुकणार नाही, याच्यानंतर तुमचं चुकणार नाही. ओके काय करायचं आहे तुम्हाला? ए अधिक 520 बरोबर 2420 आहे, तर ए बरोबर किती? तुम्हाला सरळ काय करणार माहिती का? हा ए बरोबर काढायचा आहे तुम्हाला. हा पुढचा 2420 जसाच्या तसा तुम्ही घेतलाय, हा इकडे मायनस मध्ये जाईल, हा मायनस मध्ये जाईल 520. याला तुम्ही म्हणणार आहात 0 0, इथे 24 मधून 5 गेले, 19 आले, जमलं. याला ए काढायचं आहे तुम्हाला, या 520 ला याचा मायनस करून घ्या, बस वजाबाकी करून टाका. हा टाईप चुकलाच नाही पाहिजे, कोणाचाच नाही चुकला पाहिजे. सोपा टाईप आहे, येत आहे सगळ्याचे उत्तर बरोबर. गजानन भाऊ, यस यस, व्हायरल तुळशीरामजी, राहुलजी, नजदीम, शिवाजी, शिवानीजी, शिला, पूजा, उषा, यस यस सगळ्यांचे बरोबर येतात. इथे बघा काहींचे इथे बेरजा वजाबाक्या चुकतात, अजिबात चुकू देऊ नका. तुम्हाला ए काढायचा ना, हा 520 इकडे घेऊन घ्या, बरोबर आहे, लक्षात घ्या आणि त्याला मायनस करायचा आहे. तुम्हाला त्याच्यावर आणखी एक उदाहरण घेतो मी, म्हणजे तुमचं ओके होऊन जाईल. चला आता इथे आपण हे बघू, ही बेरीज पटकन, मला स्पीड पाहिजे. हे कोणाचं चुकणार आहे काही उदाहरण? कोणाचं चुकणार नाही, पण ज्याचं सराव आहे, ज्याने जास्त उदाहरणं सोडवली त्याचं बरोबर येणार. ज्याने जास्त उदाहरणं सोडवले, सिद्धांतजी धन्यवाद, निशुल्क मार्गदर्शन, आपले आभारी आहोत असं म्हणतायत. तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे फक्त.
बघा काय येतं या ठिकाणी उत्तर, काय करायचं तुम्हाला सर? एक खरी एक मांडणार हो, बस तुम्हाला बेरीजच करायची, इथे काही डोकं लावायचंच नाहीये आणि इथे काही याला शॉर्टकट हा विषय नसतो, याला फक्त तुमचं ठिकाणावर असणे गरजेचं असतं, ठिकाणावर म्हणजे एकदम कॉन्सन्ट्रेशन, दोन आणि एक तीन झाला, त्याच्यानंतर हे चार झाले, इथे पुन्हा तीन झाला आणि ते चार झाले, जमलं उत्तर तेच आहे 43 43, चुकणार कोणाचं नाहीये, फक्त कोण किती फास्ट वेळ लावून सोडवायचं तुम्हाला। आता पुढचं बघा, इथे हा प्रश्न जबरदस्त, इथे डोकं लावायचं, थोडंसं लावायचं, थोडं लावायचं, असा प्रश्न आला की तुम्हाला मी टेक्निक सांगून ठेवतो, ट्रिक सांगतो येते की काय करायचं, असा प्रश्नाला डोळे झाकून उत्तर द्यायचं। तुम्हाला काय दिलं, 80 62 या संख्येतील कोणता अंक गाळले आहे, बघा थोडासा वेगळा प्रश्न आहे, बरोबर आहे, जे नवीन आहे त्यांच्यासाठी याचं उत्तर पक्क झालं, 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती राहील, 8 गाळला 0 गाळला 6 गाळला 2 गाळला, कोणती गाळावी लागेल संख्या, किती जणांना जमतंय बघा। आता वेगवेगळे उत्तर लगेच झाले सुरू, थोडंसं अवघड आलं, तुमचे उत्तर वेगवेगळे सुरू झाले। मित्रांनो कधी कोणती संख्या तुम्हाला देऊ द्या, एक टेक्निक सांगतो तुम्हाला, आता इथे 8062 आहे ना, तुम्हाला कोणतीही संख्या देऊ द्या, ती संख्या दिली आणि सांगितलं की त्याच्यातली एक अंक तुम्हाला गाळायचा आहे, एक अंक गाळला म्हणजे आता किती अंकी संख्या हो, 4 अंकी संख्या आहे, बरोबर आहे का, 1 2 3 4, याच्यातला कोणताही एक अंक जर गाळला, कोणताही एक, तर किती अंकी संख्या राहील, 3 अंकी संख्या राहील, बरोबर आहे। मग ती कोणता अंक गाळला म्हणजे ती 3 अंकी संख्या ही लहानात लहान संख्या मिळेल, मोठ्यात मोठी मिळेल म्हटलं तर वेगळं उत्तर येईल, लहानात लहान म्हटलं वेगळं उत्तर येईल। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, बघा बऱ्याच जणांचं उत्तर कोणी डी म्हणतंय, कोणी ए म्हणतंय, कोणी काय म्हणतंय, उत्तर चुकत आहेत, उत्तर चुकत आहेत। मित्रांनो जेव्हा लहानात लहान संख्या मिळवायची असते ना, तेव्हा मोठा अंक काढायचा असतो, मोठा अंक, इथे मोठा काय माहिती का, 8 मोठा आहे, 8 कट करावं लागेल तेव्हा तुमची लहानात लहान संख्या ऍड केली भेटेल, लहानात लहान संख्या भेटेल, कोणती संख्या भेटेल याच्यातून लहानात लहान, 3 अंकी लहानात लहान कोणती भेटेल तुम्हाला माहिती, लहानात लहान 3 अंकी 0 तर तुम्ही सुरुवातीला घेऊ शकत नाही, 206 ही सर्वात लहान संख्या भेटेल, 8 काढला तरच भेटू शकते ना ती, 8 काढला तरच भेटू शकते, जमतंय? चला चला येत आहेत उत्तर, येत आहेत अगदी बरोबर, पुढे जातोय मी, कळतंय का शिकवलेलं आधी सांगा, ज्यांना ज्यांना कळतंय, ज्यांना मजा येते, असे लेक्चर ज्यांना पाहिजे, येस गुलाम सिद्दीकीजी, स्मार्ट स्टडी भाग 1 आणि भाग 2 हे वेगवेगळे पुस्तक आहे, 812 ज्या प्रश्नपत्रिका त्यांनी दिल्या आहेत त्याच्यातल्या अर्ध्या प्रश्नपत्रिका भाग 1 मध्ये आहे, अर्ध्या भाग 2 मध्ये, आणि दोन्हीमध्ये मागचे पेपर आणि काही सराव पेपर असं एक वेगवेगळं सेशन्स त्या ठिकाणी आहे। सगळ्यांना पटतंय कळतंय असं घ्यायचे नाही बेसिक लेक्चर, नाही तर काही जण म्हणतील सर एका बेरीज आता शिकवायला आम्ही मोठे झालो सर, असं काहींचं म्हणणं आहे का? तुम्हाला सांगतो बेरजेमध्ये चुकणारे कमी लोक नाहीये, काही लोक याला 2 2 मिनिटं घालतील आणि पुन्हा चुकवतील, असेही कार्यकर्ते काय स्वस्तात कशाला घ्यायचं नाही, कशाला हलकं लेखायचं नाही, काही बिनकामाचं काहीच नसतं, बेरीज तुमची एकदम महत्वाची आहे आणि हे तुम्हाला कोणी शिकवणार नाही, आता सध्या प्रत्येकाला काढतंय एकदम हाय लेवलला पोहोचले सगळे कार्यकर्ते, आता यांना एकदम शेवटची लेवल शिकवू, पण आपलं कसं आहे आपलं बेसिक पासून चालू आहे आणि हे असेच बेसिक पासूनचे सगळे लेक्चर तुम्हाला एसटीआय आरसीटी ऍप्लिकेशनला पोलीस भरतीच्या बॅचमध्ये भेटणार आहे। आणि तुम्हाला जर गणित बुद्धिमत्तेची स्पेशल बॅच लावायची असेल फक्त गणित बुद्धिमत्ता तर एमपीएससी स्टडी पॉईंट नावाचं ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावर तुम्हाला काही दिवसात ती भेटेल, सध्या एसटीआय आरसीटी ऍप्लिकेशनवर तुम्हाला ती भेटते। ओके चला चलो आगे बढ़ते, पोलीस भरती सगळे जण जॉईन झाले, पोलीस भरतीला पोलीस भरतीच्या कोर्स मध्ये सगळे जण जॉईन झाले का? पोलीस भरती फास्ट ट्रॅक बॅच आहे, जेडीपी भरतीचा कोर्स आहे, याच्यात हे सगळे गणिताचे लेक्चर असणारे, एमपीएससी आहे, तलाठी भरती आहे, सरळ सेवा आहे, एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशन तुमच्या समोर आहे, वनरक्षक भरती, ग्रामसेवक भरती, जिल्हा परिषद आरोग्य भरती आणि अंकगणित बुद्धिमत्तेची स्पेशल बॅच, आता आपले व्हिडिओ व्हायरल होत आहेत, बऱ्याच जणांनी मागणी केली त्याच्यामुळे आपण ती केलेलं आहे, इंग्लिश ग्रामर सुद्धा आहे, तुम्हाला ऍपवर जाऊन बघा। चलो आगे बढ़ते, चला बराबर याला काही लिहिण्याची गरज आहे का? लिहिण्याची गरज आहे, 555 + 55 + 5 तोंडी तोंडी चालू पाहिजे शेट, तोंडी तोंडीमध्ये काय टेक्निक करायचं तुम्हाला, तोंडीमध्ये सुद्धा तुम्हाला काय टेक्निक या ठिकाणी करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी हा 555 + 5 करून घ्यायचा, म्हणजे तुमचा किती होऊन जातो, 560 होऊन जातो, 560 + 555 = 5 11 6 615, एवढं फास्ट काही सेकंदात उत्तर दिसतं सोपं, पण काही जण याच्यात पुन्हा गोळ करतात, त्याला राऊंड फिगर मध्ये घ्या। ओके पुढे जातो मी, आता हा याचा हा टाईप घेतला आपण, किती जणांना माहित झाला हा टाइप, हा चुकणार नाही, किती जणांचा चुकणार नाही, 1 + 555 = 55 म्हटलेलं आहे आपण, मग अशा ठिकाणी तुम्हाला करायचं काय, अशा ठिकाणी तुम्हाला करायचं काय, तुम्हाला सरळ सांगितलं मी,
हा एक्स काढायचा आहे ना, बस या दोघांची वजाबाकी करून टाका, 555 वजा 55 करून टाका, तुम्हाला हे हे 55 कटच झाले, राहिले काय 500 राहिले, उत्तर तुमचं येऊन जाते 500 उत्तर येऊन जाते। पण या ठिकाणी एक घोळ होणार आहे, 500 मायनस येणार की प्लस येणार, तुमचं इथे काय होणार आहे, इथे हा 55 त्याच्यातून वजा 555 मोठ्या संख्येचं चिन्ह तुम्हाला द्यावं लागणार आहे, इथे सगळ्यात मोठा घोळ। तुम्ही उत्तर सोडवणार आहे, मला माहित तुम्ही 500 उत्तर देणार आहे, पण तुमचा घोळ इथे काय होणार, म्हणजे हा प्रश्न मी डबल का घेतला, तुम्ही म्हटले असते वरती तर झाला सर टाईप, कशाला टाईम बस करताय, डबल का घेतला ते सांगतोय। इथे ज्याने 500 दिलं त्याचं उत्तर चुकलं, इथे तुमचा एक्स बरोबर हा 55 पुढचा जसाच्या तसा, याला मायनस 555 होतं, 55 मायनस 555 तुमचे झाले 500, पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय येतंय, मायनस येतंय, मायनस 500, किती जणांचं आलं मायनस 500, मायनस ज्यांचं ज्यांचं आलंय त्यांचं बरोबर आहे, मायनस 500 आलं त्यांचं बरोबर आहे। आणि इथेच तर घोळ होतो, इथेच तर घोळ होतो, काय काय लोक करतात, अरे एक नंबरला मायनस 500 दिलंय म्हणजे यांनी चुकवण्यासाठी दिला असणार, मग मी दुसरा मारतो, भाऊ टोलीगिरीचा कार्यक्रम चालत नाही, त्याला अभ्यासच लागतो, त्याला अभ्यासच लागतो। ओके चला पुढचा प्रश्न, आता हा हे सोपं, टाईप तोच आहे, याचं उत्तर तुम्ही लिहा। आता असा प्रश्न आला, चुकणार आहे का कोणाचा, एकाचाही चुकला नाही पाहिजे, माझे एकाही विद्यार्थी मित्राचा हा प्रश्न चुकणार नाही, हे तुम्हाला गॅरंटी आहे। इथे काय करायचं, सरळ सरळ एक्स बरोबर तुम्हाला काय सांगितलं, ही पुढची संख्या लिहून घ्या ना, 10 10 10, आणि ही तुम्हाला घ्यायची मायनस मध्ये, मायनस म्हणा, इथे काय मायनस, मायनस 10 10 झालं नाही, हे कटले हे कटले, इथे 4 0 घेऊन घ्या, आणि इथे काय डोकंच लावायचं नाही ना, सेट काय 10,000 उत्तर आलं पाहिजे, किती आहे, 1,10,000 उत्तर आलं पाहिजे। ओके अभ्यास येतंय सगळ्यांचं, येतंय, चलो आगे बढते, कार्यकर्ते फॉर्म मध्ये एकदम जोरात आहे, बेरीज शिकायला सुरुवात केली, एकदम झिरो पासून हिरो बनायचं आम्हाला, नवीन बॅच आणली सेट आपण, कोणती, गर्दीतून वर्दी, नवीन बॅच आता सुरू झाली आहे STIRC ऍप्लिकेशनला, जे पोलीस भरती झाले त्यांच्यासाठी गर्दीतून वर्दी, खाकी फास्ट ट्रॅक बॅच, काय खाकी फास्ट ट्रॅक बॅच, ज्यांनी जुन्या बॅचेसला ऍडमिशन घेतलं नाही ते नवीन बॅच जॉईन करू शकतात, ओनली पोलीस, पोलीस भरतीसाठी गर्दीतून वर्दी, खाकी फास्ट ट्रॅक बॅच, तसं नावातच ज्ञान आहे, आणि वर्दी मिळवायची आम्हाला, आम्ही गर्दीतूनच बाहेर येणार आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे बघा। 4 ते 25 या अंकामध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती, आता तुम्हाला मूळ संख्या मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितले, पाठच करून घेतले, ज्यांना मूळ संख्या माहित आहे त्यांना या ठिकाणी उत्तर देता येईल। ओके 95 75 77 90, तुम्हाला इथे मूळ संख्या बघायलाच लागतील आणि त्यांची बेरीज करावी लागेल, हे लक्षात घ्या। तुम्हाला आधी इथे किती हो, 5 आणि 7 या दोन मूळ संख्या इथे, बरोबर आहे, 10 पर्यंतच्या मूळ संख्या 2 आहेत, त्या तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे। पुढे 13 17 19, इकडे 13 17 19 या 3 मूळ संख्या आहे, आणि 25 च्या आधी जर तुम्हाला विचारले तर एकच मूळ संख्या येईल, किती, 23 ही मूळ संख्या या ठिकाणी येईल, 23 ही मूळ संख्या येईल, आणि करायची बेरीज मग तुम्हाला या ठिकाणी 7 5 12 होतंय, म्हणजे इथे 12 आणि 23 जर तुम्ही बघितलं, 5 आणि 35 होऊन गेले, आणि इकडे बेरीज करायची तुम्हाला, 7 आणि 3 10 9 तुमचा 19 झाला, इथे 1 हे 4 49 अधिक 35 तुम्हाला करायचं आहे, 5 आणि 9 14 4 आणि 4 8 सॉरी काहीतरी आपलं चुकलंय, काहीतरी आपलं चुकत आहे, बेरजेमध्ये काहीतरी घोळ झाला, परंतु या ठिकाणी तुम्हाला बेरीज करायची आहे, तुमच्या समोर किती किती येते बेरीज, बेरीज 95 आली पाहिजे, बेरीज 95 आली पाहिजे, 5 7 7 5 12 तुमचे झाले, त्याच्यानंतर 11 13 17 या ठिकाणी तुमच्या समोर आहे, 13 आणि 17 किती झाले तुमचे, या ठिकाणी 30 होऊन गेले, 30 आणि 11 12 11 22 23 30 आणि 23 तुमची झाली हे 53 53 नंतर तुमची संख्या किती राहिली, या ठिकाणी 19 आणि 23 राहिलेली आहे, 19 आणि 23 23 19 3 2 6 आणि 9 5 अच्छाला 1 त्याच्यानंतर हे 5 आणि 2 7 8 आणि ते 9 यस जमलं 95 बेरीज फास्ट झाली पाहिजे, इथे घोळ झाला नाही पाहिजे, बेरीज फास्ट झाली पाहिजे, बेरीज फास्ट या ठिकाणी झाली पाहिजे, यस यस इथे 11 असणार आहे, 11 13 17 त्याच्यानंतर 19 आपण घेतली, 23 घेतली आणि 5 आणि 7 घेतली, बरोबर
95 बेरीज आपली आली पाहिजे. पुढचा प्रश्न, मूळ संख्या तुम्हाला बेरीज करावं लागेल. आता ही संख्या बघा, हा जो प्रश्न आहे, हे दोन प्रश्न जे आहे का मित्रांनो, हे तुम्हाला तोंडपाठच ठेवावे लागतील. हे तोंडपाठ ठेवावे लागतील तरच इथे जमेल. तुम्ही म्हटले की मी करत बसतो, तसं करू नका. तुम्हाला हे तोंडपाठ ठेवावे लागतील. तुम्हाला या ठिकाणी जे पहिलं विचारले, पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज किती, तुम्ही ज्याचा तोंडपाठ नाहीये तो काय करणार, पहिल्या 10 समसंख्या, मग 2 + 4 + 6 + 8 आणि + 10 अशी बेरीज करणार, तशी करता येते. पण तोंडपाठ ठेवा ना, तोंडपाठ ठेवा पहिल्या 10 संख्या. मग इथे 10 पर्यंत तुम्ही गेले, इथे किती झाले, 5 झाल्या, मग पुन्हा 12 14 16 18 आणि 20 ही बेरीज करत बसावी लागेल तुम्हाला. पण तोंडपाठ करून ठेवा. पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज ही 110 असते. हे तोंडपाठ असलं पाहिजे, तोंडीच असलं पाहिजे, तोंडी असलं पाहिजे. 10 समसंख्यांची बेरीज मी म्हटलोय, 10 समसंख्यांची बेरीज मी म्हटलोय. पहिल्या 10 संख्यांची क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज वेगळी, त्याच्यावरचा प्रश्न मी घेणार आहे. पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज किती, 110 असते. हे तोंडपाठ करून ठेवा, तोंडपाठ लिहून ठेवा कुठेतरी. पहिल्या 10 संख्यांची तुम्हाला अशी बेरीजही करता येईल, परंतु डायरेक्टली मला वाटतं त्या ठिकाणी तुम्ही ते लक्षात राहू द्या. पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, आता हा प्रश्न भारी, याचं एक ट्रिक सांगून ठेवतो तुम्हाला. हा प्रश्न येतो बऱ्याच वेळेस. पहिल्या 10 नैसर्गिक संख्या म्हणजे 1 ते 10 पर्यंतची जी संख्या आहे का, त्यांची बेरीज तुम्हाला विचारली जाऊ शकते, त्याची बेरीज तुम्हाला विचारली जाऊ शकते, ते तुम्हाला सांगता आली पाहिजे. पहिल्या 10 नैसर्गिक संख्या मित्रांनो, त्यांची बेरीज तुम्हाला बेरीजने विचारल्या. पहिल्या 10 संख्येची 1 पासून 10 पर्यंतच्या संख्येची बेरीज किती येते माहिती का, 55 येते. तुम्हाला काय विचारलं, सरासरी विचारलं. मग 10 संख्या आहे ना, 55 / 10 किती येतो, 5.5 आला पाहिजे. हे तोंडी आलं पाहिजे, इथे काही बेरज करत बसायचे नाही. मग सराव तर याच्यासाठी, सराव यासाठी तुम्ही आता बघितलं तुमचं चुकणार का, नाही. 1 ते 10 संख्यांचं तुम्हाला माहिती आहे बेरीज 55 आहे आणि सरासरी 55/10. 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओके, ही बेरीज तुम्हाला म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. हे 1 9 10 2 8 10 7 3 10 4 6 10 असं तुम्हाला 55 ही बेरीज त्या ठिकाणी लगेच माहीत असली पाहिजे. चला शेठ मंडळी, जमतोय ना कार्यक्रम, जमतोय का, पुढचं पुढे जातोय मी. सोप्यापासून सुरुवात आहे, बेरजेपासून सुरुवात आहे, एकदम बेसिक पासून सुरुवात करतोय. हे डेमो सेशन आहे, एसटीआरसीपी अप्लिकेशनला सगळं ट्रिकचे लेक्चर वगैरे तुम्हाला भेटणार आहे तुमच्या कोर्समध्ये. चला बेरीज काय करायचं, इथे 92 92 92 90 90 25 40 बेरीजे वजाबाकी सोडवा. स्पीड पाहिजे इथे, फक्त इथे फक्त स्पीडचा गेम आहे हा, दुसरं इथे काही नाही. स्पीड ज्याला जमला त्याचाच या ठिकाणी कार्यक्रम जमणार. करायचं काय आधी, आधी करायचं काय तुम्हाला, हे 92 92 90 90 + 25 40 + 25 40 हे तुम्हाला कंसात घेऊन घ्यावं लागेल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला आधी या तिघांची बेरीज करावी लागेल, आधी या तिघांची बेरीज तुम्हाला करावी लागेल ओके, आणि नंतर मग ते वजा करावं लागेल. सरळ सरळ 2 2 9 2 18 4 22 त्याच्यानंतर 2 2 4 5 9 त्याच्यानंतर 9 2 18 9 3 27 2 29 2 99 22 काय 2 99 22 वजा काय हो 12000 वजा तुमचं येत आहेत 12000. मग 12000 × 2 × 2 × 2 × 9 × 9 × 2 × 7 हा 1 17 900 22 या ठिकाणी, सॉरी काहीतरी घोळ झालाय आपला, 299 22 ओके वजा 12000 299 22 वजा या ठिकाणी 12000 2 2 9 9 × 2 = 7 आणि हा 17 900 22 या ठिकाणी उत्तर आपलं कसं चुकतंय, 8 900 22 आलं पाहिजे. 299 अरे सॉरी इथे 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 0 इथे 0 आता तेच घोळ झाला, मी तेच म्हटलो इथे इथे आपला 2 × 2 9 × 2 = 18 4 = 22 आजच्याला 2 2 × 2 = 4 1 5 हे झालं 9 9 × 2 = 18 2 = 20 इथे इथे 20 येत होता. यस 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 तेच घोळ झाला, म्हणजे 2 × 2 9 × 2 = 9 इथे 2 येतो आणि इथे 2 × 1 गेला या ठिकाणी, सॉरी 10 × 2 गेला, इथे 8 येतो आहे, इथे आजच्याला 2 झाला, हे 2 2 कटले म्हणजे 8 900 22 आपलं उत्तर या ठिकाणी येत आहे.
ओके मग असं कॅल्क्युलेशन मध्ये गोळ होतो म्हणजे तुम्हाला येतंय, तुम्हाला येतंय पण तुम्ही गंडले जातात. म्हणजे मला या ठिकाणी वजा की येत नाही असं भाग नाही, पण कुठेतरी एक अंक जर चुकला तर आपला कार्यक्रम होतो आणि तो होऊ नये म्हणून काय, म्हणून आम्हाला जास्त स्पीड लागतो. आणखी स्पीडने घ्या म्हणतात संजयजी, आणखी स्पीडने घ्यायचं का चालू द्यायचं, कारण बरेच जण नवीन आहे, नवीन कार्यकर्त्यांमुळे थोडस सगळ्यांचं बघावं लागतं मला. सगळे लोक काही लय हुशार नाहीये, सगळे 150 किंवा 135 घेणारे नाहीये, 110 घेणारे सुद्धा मला पुढे घेऊन जायचंय, 120 घेणाऱ्याला 130 वर न्यायचं, 110 वाल्याला 120 वर न्यायचंय, 100 वाल्याला 110 वर आणायचंय, हे सगळं करायचंय. बरोबर आहे का? ओके स्पीड, चलो ओके ओके. आता पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज किती, मला वाटतं हेही तोंडपाठ असलं पाहिजे. 15 नंबरचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिल्या 5 विषम संख्या किंवा घ्या लिहून, 1, 3, 5, 7, 9 करा बेरीज, करा बेरीज. 1, 9, 10, 3, 7, 10 आणि 5, 10, 10, 5 किती झाले हो? बेरीज करताना ही टेक्निक वापरायची, इथे अशा पद्धतीच्या ठिकाणी अशी टेक्निक वापरायची, पटकन तोंडी उत्तर येते. जमलं? 25, यस. चला पुढे जाऊया, सोपा प्रश्न आहे. पहिल्या 5 विषम संख्या, विषम संख्या कळाले पाहिजे. विषम संख्या कोणती आहे, समसंख्या कोणती आहे, हे मला वाटतं हे सांगायची गरज नाहीये. ओके ओके, अति महत्वाचे लेक्चर आहे, अगदी बरोबर म्हणताय तुम्ही. कारण हे काही लोक काय करतात, अरे हे बेरीज आहे एवढं सोपं काय, मी काय आता काय 12वी पास झालो ना, मी कसा झालो त्याची त्याला माहिती आहे, पण झालो मग पण तिथे घोळ होतो, तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. बघा, 31 ते 40 पर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्याच्या बेरीजेपेक्षा कितीने कमी आहे, इथे मजा आहे. आता इथे डोकं लावायचे, 5, 10, 20, 40 इथे डोके लावणे आहे. वेळ खाऊ ये, इथे वेळ द्यावा लागेल, तुम्हाला बेरजा करावे लागतील, तुम्हाला या ठिकाणी शोधावं लागेल की नेमकं काय आहे. समसंख्या तुम्हाला 31 ते 40 पर्यंतचे विचारलंय आणि विषम संख्या मग त्या दोघांमधला फरक तुम्हाला विचारलाय. चलो काढा. आता पहिलं काय सांगतो तुम्हाला, इथे वेळ द्यावं लागणार, समसंख्येची बेरजेपेक्षा विषम संख्येची बेरीज कितीने कमी आहे. तुम्हाला समसंख्या काय येईल, हो इथे 31 ते 40 मध्ये म्हणजे तुमचं हे 32 आली, ही 34 आली, ही 36 आली, ही 38 आली आणि ही 40 आली. बरोबर, या काय झाल्या तुमच्या समसंख्या झाल्या. करा याची बेरीज, पटकन करा. दुसरं तुम्हाला विषम संख्या काय येणार, 31, 33, 35, 37, 39 दोघांची बेरीज करायची, मग नंतर वजाबाकी तुम्हाला करायची आहे. काय होती बेरीज, 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20 इथे आला 0, आजच्याला 2, पुन्हा 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18 या ठिकाणी तुमची बेरीज किती येते आहे, 180 बेरीज येते. इथे येते का सगळ्यांची 180? बघा इकडे काय हो, 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 2 18, 18 आणि 7 25 आजच्याला आला इथे 2, 3 5 15, 15 2 17 इकडे येते 175. फक्त आधी बेरजा बरोबर आल्या का, एवढं जर बरोबर आलं मग जमलं. मग 180 वजा 175 माझं उत्तर येते 5, तुमचं येतंय का? माझं उत्तर 5 येत आहे. माझ्यापेक्षा 5 सोडवलं त्यांचं खूप म्हणजे स्वागत आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आहे. तर मला कसं सगळ्यांच्या स्पीडने जायचंय, पण तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन याच्यात चुकवणं की दिसायला हे सोपं आहे सेट, हे दिसायला सोपं आहे. तुम्ही परीक्षेमध्ये जाता, तुमच्यावर प्रेशर असतं, सोपं उदाहरण चुकतं आणि एकदा चुकलं की मग तुमचं अरे ऑप्शन मध्ये तर येत नाही, माझं तर 7 आलं, मग पुन्हा डबल बेरीज करावी लागते. आणि याच्यासाठी उपाय काय, याच्यासाठी उपाय हाच आहे, सराव करावा लागेल. तुम्ही जेवढे आता तुमच्याकडे वही पेन, किती लोकांकडे, किती लोक वही पेन घेऊन सोडत आहेत मला सांगा, किती लोक कॅल्सी घेऊन बघतायत की मास्तर चुकतो का काय, चुकतो का काय. मग काही कार्यकर्ते शिकायला नाही येत, काही चुका काढायला येतात, म्हणजे लय भाऊ लय डेंजर लोक आहे तुमच्या. एवढं सोपं नका समजू तुम्ही, सेट लोक आहे बरेच, कसे सगळे काही शिकण्यासाठी चाललेले असतात असं नाही बरं. वही पेन घेतलेली आहे सगळ्यांनी, ज्यांनी ज्यांनी वही पेन घेतली त्यांचा मला अभिमान आहे अगदी हृदयापासून, त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे. तर वही पेन शिवाय मजा नाही राहू गणितामध्ये, नाहीतर मग ती गणित वाचतो सर, मी रिव्हिजन चालू आहे सर गणिताची, तिसरी रिव्हिजन, चौथी, वाचतोय डोक्यात घुसतच नाही, वरच्या वरच चाललं उडून. तसं करू नका, गणित वाचायचं नसतं. बघा हा सतीशजी चला ट्रेनमध्ये बसून बघतायत ना, काही हरकत नाहीये, ट्रेनमध्ये आहे मान्य. वही पेनवाले सगळे कार्यकर्ते सगळेजण लाईक करतायत, शेअर करतायत, सकाळी सकाळी 400 आसपास विद्यार्थी जॉईन झाले, म्हणजे गणित शिकवलेलं तुम्हाला माझं आवडतंय सोप्या पद्धतीने, बेसिक पासून घेतोय. मी शिकवतच नाही गणित, तुम्ही शिकतायत,
तुम्हीच देताय उत्तर, बघा आता याचं उत्तर तुम्हीच देणार मला. 71 ते 80 दरम्यानच्या मूळ संख्या, आता मूळ संख्या माहित पाहिजे यांची बेरीज. 81 ते 90 दरम्यानच्या मूळ संख्येच्या बेरीजपेक्षा कितीने अधिक आहे? चला मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहे? मी तुम्हाला टेक्निक ट्रिक्सने सगळं शिकवलं आहे, पाठ करायचं सांगितलंय, आणि तुमचे पाठ सुद्धा झालेले आहेत. 71 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहे? 71 आहे 73 आहे 79 या तीन मूळ संख्या आहे 71 ते 80 पर्यंत. 81 ते 90 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहे? इथे 83 आणि 89 या दोनच मूळ संख्या आहे. आणि तुम्हाला काय म्हटलं मग, त्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे? करा ना भाऊ, 9 आणि 1 10 आणि 3 13 हातच्याला 1 7 3 21 आणि 22 223 आलं का बघा, 223 येतंय का? पुढे हे 9 आणि 3 12 हातच्याला 1 8 2 16 आणि 1 17 172 येते का? 172 येते का? करा ना, 223 वजा 172. आता वजा बाकी करायची तुम्हाला, म्हणजे बेरजा करायची आहे, वजा बाकी करायची आहे. 3 आतून 2 गेला 1 12 आतून 7 गेला 5 2 आतून 2 गेला 0 उत्तर येतंय का? 51 आलं का? यस. म्हणजे बेरीजच आहे, पण प्रश्न कसा विचारला? बेरीज करत असताना तुम्हाला मूळ संख्या माहित असणं गरजेचे आहे, तुम्हाला सम संख्या म्हणजे काय, तुम्हाला विषम संख्या म्हणजे काय, हे बेसिक बेसिक. हा, यांचं नाव घ्या, अरे यांचं नाव घ्या हो, घ्या बरं, सगळ्यांनी यांचं नाव घेऊन टाका एकदा. चला, राहुलजी गव्हाला पाणी देत आहेत तरी लेक्चर करतायत, सॅल्यूट आहे माझा, सलाम आहे अगदी दिलशे. नावं घ्या, कोणाकोणाचे नावं घ्यायचे सांगा जरा मला. पोलीस झाले का नंतर तुम्हाला नाव घ्यायला लावणार आहे मी, सांगून ठेवतो मी. ते रुपेश भाऊचं नाव घेऊन टाकतो, रुपेश भाऊ घेतलं तुमचं नाव, चला धन्य झाले तुम्ही. पण पोलीस झाल्यावर, तलाठी झाल्यावर, वनरक्षक झाल्यावर, आरोग्य सेवक झाल्यावर, झडपीमध्ये ग्रामसेवक झाल्यावर, किंवा कुठेतरी क्लर्क झाल्यावर तुम्हाला मी नाव घ्यायला लावेल रे बाबा. मूळ संख्या कशा काढायच्या? गुलामजी मूळ संख्या पाठच करायचे. हा, लग्न झालं का म्हणतायत ते अंकितजी, त्यांना विचारताय. चला चला जाऊ द्या ना आता. हा विनायक म्हणतात जाऊ द्या ना सर आता. उखाना घेऊन घ्या म्हणतायत उगा. भाऊ आता ती तर नावं शिकत बसलो मी, ते हे कोण शिकवलं तुम्हाला? चलो आता इथे बघा, बेरीज हा कोणाचा चुकला नाही पाहिजे. 1 मार्क तुमचा आणखी 1 पक्का करतोय मी. असा प्रश्न आला, परफेक्ट उत्तर आला पाहिजे. 3/9 + 5/9 तुम्हाला काय करायचंय? सूत्राने काय नाही, काय नाही टेक्निक. वरती काय अंश, खाली काय छेद आहे, सरळ अंशाची बेरीज करा. 3 + 5 किती झाले हो? 8 8/9 काय? 8/9 तुमचं उत्तर आलं पाहिजे. सरळ डायरेक्ट कार्य कर, डायरेक्ट तो केलं तानच नाही. फक्त अंशाची बेरीज करा, छेद जसाच्या तसा राहील एवढं लक्षात ठेवा, नाहीतर मग तुम्ही म्हणाल 9 8 9 2 18 उत्तरच नाही सर, चुकलं यांचं, चुकून 1 गायब झाला यांच्याकडून. भाऊ इतके ते प्रश्नपत्रिका काढतायत ते, त्यांना पगार भेटणार आहे. हा बरोबर आहे का? वा वा वा, इनामदारजी इनामदारीने ड्युटी करणार पोलीस झालो तर. यस यस, करा करा, नक्की शुभेच्छा तुम्हाला. पुढे जातोय आपण, पुढे जातोय आपण. पुढचा मुद्दा तुमच्यासाठी या ठिकाणी आहे पुढचा. हा चलो, हा तर सोपा आहे, हे तर तुमच्या पट्ट्यातला कार्यक्रम आहे. हा आता एकदम पट्ट्यामध्ये करायची बेरीज, बेरीज करायची पटकन. आणि मला सांगा, हे मी करत नाही, तुमचा अपमान मला करायचा नाहीये. तुम्हाला सर आता आम्हाला जमायला लागले, हे तुम्हाला करायचंय, तुम्ही उत्तर द्यायचंय. 22 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मी देत नाही, कारण याची बेरीज ज्याची चुकली त्याने समजायचं आपल्याला, आपल्यावर लय ट्रीटमेंटची गरज आहे. बरोबर आहे, खूप ट्रीटमेंटची गरज आहे. ओके कुणालजी धन्यवाद. आता इथे हे तर सोपं आहे, इथे थोडं डोकं लावायचंय. 20 चा वर्ग + 20 + 20 वर्ग माहित असले पाहिजे. वर्ग कसे काढायचे? 1 पासून 1000 पर्यंत एका काही सेकंदामध्ये, हे तुम्हाला मी शिकवलंय, बघून घेतलंय ते लेक्चर सगळ्यांनी. 1 ते 1000 पर्यंत वर्ग कोणती संख्या आहे? हे तर सोपं, हे तर पाठच आहे आमचं. 20 चा वर्ग किती आहे? 400. 400 + 20 + 20 म्हणजे 20 + 20 = 40. 440 आमचं उत्तर आलं पाहिजे. जमत, जमतोय कार्यक्रम. यस यस यस, पुढे जाऊया, पुढे जाऊया. हा, ही ती वर्दीतून गर्दी, कस काय कार्यक्रम? ओके, नवीन बॅच, बरेच जण म्हणत होते सर नवीन फास्ट ट्रॅक बॅच सुरू करा. 3 महिन्याचा कालावधी ठेवलाय, 60 दिवस फुल टू. आधीचे तुम्हाला फास्ट मध्ये या ठिकाणी आपण सगळे लेक्चर घेणार आहे, नंतर फक्त रिव्हिजन एक रिव्हिजन. 60 + 90 90 गुणांची तयारी 60 दिवसात मूळ आहे. 60 दिवसात परीक्षा आली तर बेस्टच आहे. 60 + 9
साठ अधिक तीस, 90 दिवसात 90 गुण, किती लोक तयार आहे, किती जणांना यायचंय खाकी वर्दी मिळवण्यासाठी, 90 प्लस गुण, 90 नवीन प्रवेश सुरू। तुम्हाला फोटो कोणाचा आहे भाऊ, बायकोचा फोटो आहे, कसं बायकोचा अभिमान असला पाहिजे, आपली बायको पीएस आहे, बहीण पीएस आहे, आपल्याला खाकी वर्दीची कशी एकदम म्हणजे हे क्रेज आहे, अभिमान आहे, त्याच्यामुळे मग कसं एकदम ओके मध्ये पाहिजे कार्यक्रम। लिंक येईल तुम्हाला रवींद्रजी, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये बघा, हे ऍप्लिकेशन आहे STIRCP ऍप्लिकेशनला तुम्हाला ही व्याज भेटणार आहे, हा लोगो आहे, ओके, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे। तुम्ही म्हणत असाल मॅडमचं एखादं लेक्चर घ्या, मॅडमचं लेक्चर घेऊ तिथे, काही विषय नाहीये, ओके। श्रीरामजी म्हणतात कार्यक्रम जमत नव्हता पण सरांची कृपा झाली आणि कार्यक्रम जमला, जमणारच कार्यक्रम तुमचा, येस, तलाठी फिक्स। आदित्यजी फीस तुम्ही ऍप्लिकेशनला जाऊन बघा, नवीन बॅच आहे, नवीन बॅचला प्रवेश सुरू आहे, पुढचे 2-3 दिवस कमी फीस मध्ये तुम्हाला भेटून जाईल, ओके। 1500 आत काहीतरी फीस असेल, नंतर फीस दुप्पट होईल, पुन्हा सांगतोय। त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना या ठिकाणी पटकन यायचंय त्यांनी जॉईन होऊन जा। मी पुढे जातोय पुढचा मुद्दा आपल्यासाठी या ठिकाणी पुढचा प्रश्न, हा 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 प्रश्न भारी आहे, हा वरचा प्रश्न जबरदस्त आहे। बघा, एककांचं रूपांतर 12 मीटर अधिक 34 मीटर अधिक 53, हे 12 मीटर अधिक 34 सेंटीमीटर अधिक 53 mm तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचं, हे जमलं पाहिजे। एककांचं रूपांतर याचं बेसिकचं लेक्चर घेतलंय मी, ते बघितलं असेल तर उत्तर देता येईल। तलाठीची बॅच आहे श्रीकांतजी। श्रीरामजी जेवण नाही, तब्येत बिघडली नाही आपली, आपण पळतोय, तुम्ही पोलीस भरती करा, जेवढं पळत नाही दररोज तेवढं मी चालतो त्याच्यापेक्षा जास्त, ओके। त्याच्यामुळे ते तब्येत म्हणजे आपण आणखी त्याला स्लिम करतोय कार्यक्रम, त्याला बिघडणं म्हणत नाही सेट, बरोबर आहे का। आमच्या नोकरीवाल्या लोकांमध्ये ढेऱ्या सुटणाऱ्याला काही महत्व नाही आहे, जो एकदम असा ओके स्लिम मध्ये का बारीक दिसतो का तो इथे मजा करतो, ओके, बिघडत नाही, याला मेहनत घेतोय मेहनत। ऐश्वर्याजी फीस तुम्ही याच्यावर जाऊन बघा, TAIT सगळं काही आहे, तुम्हाला सगळे गाणे होणार आहे STIRCP ऍप्लिकेशनवर। मला येतो उत्तर द्या आधी, मला रिकमेंड अटक करू नका, उत्तर आलं नाही की दुसरंच उत्तर विचारतात प्रश्न। इथे बघा बघा, पहिलं म्हणजे मीटर, पहिलं मीटर, 1 मीटर म्हणजे किती mm मध्ये करून घ्यायचे सगळे रूपांतर। 12 मीटर म्हणजे 12000 mm, 12000 mm, 34 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm, म्हणजे 34 सेंटीमीटर म्हणजे 340 mm, आणि हे आलं 53 mm, करा बेरीज, mm मध्ये करून घ्या, मिलीमीटर मध्ये करून घ्या, ते मिलीमीटर सेंटीमीटर आणि मीटर मधला फरक कळायला पाहिजे पण, तरच जमेल तुम्हाला। हा कुंडलिक जी, तुम्ही फक्त फॉर्मच मोजत असा, कुठे किती आले, काही लोकांचा तेच धंदा चालू आहे, उठलं चुटलं, अरे किती फॉर्म आले काय फरक पडतो तुम्हाला, STIRCP ऍप्लिकेशन तुमच्या सोबत आहे, खाकी गर्दीतून वर्दी तुमच्या समोर आहे, जो त्या बॅचला जॉईन त्याला फरक नाही पडत, अभ्यासवाला कार्यकर्ता, बस काय आहे, 3 3 5 4 9 3 3 12393 आहे का, जमलं हे ज्याला जमलं त्याचा कार्यक्रमच जमणार। बघा उत्तर आले पाहिजे, उत्तर जमले पाहिजे, जमतंय। चलो आगे बढते, हा प्रश्न आजचा बघूया किती जणांना जमतो। आजच्या सेशन मधला शेवटचा प्रश्न, एका संख्येत शतक, दशक आणि एकक स्थानी अनुक्रमे 1, 5, 5 हे अंक आहेत, त्याच्या स्थानिक किमतीची बेरीज किती, तुम्हाला आहे ना, या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या, हा प्रश्न येतात असे प्रश्न आणि हे चुकतात, बेरीजच आहे पण वेगळ्या पद्धतीची बेरीज आहे, वेगळ्या पद्धतीची। प्रियंकाजी तुमचं प्रेम असंच राहू द्या शेवटपर्यंत माझ्यावर, हा खूप जबरदस्त कमेंट करत असतात, दररोज लेक्चरला असतात, नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहे, मोठी पोस्ट तुम्हाला मिळो, सगळ्याच मित्रांना मोठी मिळो, इतर म्हणतील सर तुमचं त्यांच्याकडेच लक्ष आहे, आमच्याकडे लक्ष नाहीये। सविताजी म्हणतायत आमच्या कमेंटला इग्नोर करा, आपले काम चालू द्या, बरं चला आपलं काम इथे चालू करू। तुम्हाला काय विचारलो, शतक, दशक, एकक स्थानी अनुक्रमे काय आहे आणि मग त्यांचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, 25 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे। मित्रांनो कधी काय लक्षात घ्यायचं, शतक स्थानची किंमत म्हणजे 1 × 100 लक्षात ठेवायचं, बरोबर। त्याच्यानंतर दशक स्थानची 1 × 10 आणि एकक स्थानची 1 अशा पद्धतीचं ते सूत्र असतं, हे लक्षात ठेवा, असं ते सूत्र असतं, कधीही लक्षात ठेवायचं। मग इथे काय दिलं तुम्हाला, एकक स्थानी तुम्हाला माहितच नाही काही, तुम्हाला इथे 1 × 100 असणार, दशक स्थानी तुम्हाला 1 म्हणजे काय 5 येऊन गेला, 5 × 10 = 50 होऊन जाणार आणि तिकडे 5 आहे, तुमचा या ठिकाणी कार्यक्रम जमतोय का। बघा 25 नंबरचा हा प्रश्न आहे, तुमचं उत्तर काय आलं पाहिजे, हा काय होणार 100 × 1 होऊन जाणार अधिक हा 55 होणार, 100 × 1 = 55 आहे का,
उत्तर आलं, उत्तर आलं, किती जणांचं उत्तर आलं? सी सी किती जणांचं उत्तर आलंय? खूप जण चुकले, कोणी डी म्हणतं, कोणी काय म्हणतं, खूप लोक चुकले इथे. आणि अशा चुकीला माफी नाहीये तुम्हाला, या चुकीला माफी नाही. अरे सॉरी, 155 हे 55 माझं इथे डी बरोबर आहे, डी बरोबर आहे, यस डी बरोबर आहे. ओके चला चला चला, आले किती जणांना मजा आली आजच्या सेशन मध्ये मला सांगा. ही मजा आपली आली कशामुळे? 812 भाग 1 आणि 812 भाग 2 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्या पुस्तकातून आपण हे सगळं बघतोय. जबरदस्त प्रश्न, एकशे बढिया एक. तुम्हाला असे 812 पेपर सोडवायचे असेल ना, तरी हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. चला, खूप सारे जण जॉईन झाले. रात्री पुन्हा आपण 8 वाजता भेटणारे, महासंग्राम असणारे आज रात्री 8 वाजता. एक जबरदस्त विषय असणार मराठी व्याकरण किंवा जीकेचा, आणि त्याचे परफेक्ट आपण 50 प्रश्न घेणार आहे. सगळ्यांनी एकदा लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थांबतोय, धन्यवाद.